कारण आहे तुळशीपत्र. नेहमी एकतरी तुळशीचं पान खावं असं सांगितलं जातं आयुर्वेदात. हे तुळशी पान खातो मी आणि आता मी पुढच्या प्रवासाला घेतो. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघितलं असतं, मस्त पण छानसं वातावरण बघितलं, झेंडूची फुलं वगैरे आपण बघतो छानसं वातावरण. आणि आज मित्रांनो आहे संकष्ट चतुर्थी, गणेशाचं दर्शन घ्यायला चाललो मी आणि गणपती मंदिरात जाऊन तिथे एक छोटासा व्हिडिओ मी बनवणार आहे. आज नक्की भाविक लोक मंदिरात वगैरे येतील तर माझ्या संकष्ट चतुर्थी सर्वांचा लाडका उपवासाचा दिवस म्हटलं तरी हरकत नाही. विघ्नहर्ता गणपतीचा उपवास हा बरेच जण धरतात, लहान मोठे छोटे स्त्रिया वयस्कर व्यक्ती पुरुष सर्वजण संकष्टी धरतात. तर आपण आज संकष्टीच्या निमित्ताने मी तुम्हाला छानसं गणपतीचं गणेशाचं दर्शन घडून आलो. थोडंसं ऊन आहे, आता थोडं ढगाळ वातावरण पण बघायला लागेल, थोडं काही घ्यावं लागते, गॉगल वगैरे घालून जावं लागते. आणि चला आता आपण मी तिकडे तुम्हाला घेऊन तत्पूर्वी मित्रांनी माझ्या चॅनलचा मी कोकणात मी आठवणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, बाजूचा ऑल सिलेक्ट करा आणि कोकणनिमीचं सदस्य म्हणा. तुम्हाला मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन फटाफट येईल. आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. चला माझ्यावर निघा. चला मित्रांनो आपण आता आलो आहोत घंटेचा तुम्ही नाद ऐकला असेल. तर एक हे बघा मस्तपैकी गणपती बाप्पाचं मंदिर. तर मित्रांनो आज आहे संकष्ट चतुर्थी आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे गणपती बाप्पाच्या दर्शनाला घेऊन आलो. आपण आता बघूया मंदिर. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो. त्या बाजूला भरलेलं तळं दिसते बघा आपल्याला. हा बघा छानसं तळं आहे आणि मस्तपैकी गणपती आहे. चला तर मित्रांनो आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन म्हणूया मंगलमूर्ती मौर्या. गणपती बाप्पा मौर्या. चला ह्या गेटमधून आपण आता प्रवेश करूया. मंगलमूर्ती मौर्या गणपती बाप्पा. मंदिरामध्ये मित्रांनो मित्रांनो आपण आता ना बाजूचा परिसर पाहून घेऊ आणि छोटी छोटी ह्या बाजूला पण दोन देवळं आहेत मंदिर आहेत बघा. ह्या बाजूने गणपती मंदिर असं दिसतंय बघा. छानशी हिरवळ मित्रांनो. गणपती स्तोत्र गणेश स्तोत्र. हे स्तोत्र मित्रांनो नेहमी म्हणायचं असते गणेश स्तोत्र. आणि आज आहे संकष्ट चतुर्थी.
आपण बाजूच्या दर्शनाचं बाजूचं दर्शन घ्या. मंदिर आहे बाजूला एक श्री मारुती मंदिर. हे बघा बजरंग बली की जय. बजरंग बली आतमध्ये विराजमान झालेले दिसतात आपल्याला. हे बघा बजरंग बली. जय श्री राम. शक्तीचे देवता श्री मारुती राया बजरंग बली आपण दर्शन घेतलंय मित्रांनो. आता आपण ना पुढचं एक देऊळ बघूया. बाजूला छानस असं निसर्गात बघा ना, निसर्गाने छानस असं या मंदिराच्या आजूबा निसर्गाने संपूर्ण ना एरिया कवर छानस आकर्षक असं हे दृश्य आहे मित्रांनो बघा. आणि आता मी तुम्हाला दाखवते दुसरं एक मंदिर. तर आपण बघूया त्याच बाजूला आहे छोटंसं एक दरवाजा उघडतो आणि पंढरीचा राजा विठोबा रखुमाई मस्तपैकी बाजूला बघा समेत वात कशी तेवते बघा. आणि छानस एक असं मस्त प्रफुल्ल करणारं वातावरण, धार्मिक वातावरण. पण आता सर इकडे जाऊया, या बाजूला बघून या मित्रांनो. आता तुम्हाला मी दाखवतो तीन देवतांचं दर्शन घेतलं. आपण आता इकडे बघूया हे तळ आहे बाजूला. आपण ना मित्रांनो गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेतलं. आता आपण ना ह्या तळ्याचं दर्शन घेऊया. पक्षी उडतायत आणि आकर्षक असं आहे ना मित्रांनो. गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूला आहे ना छानस असं सुंदरस असं तळ आहे. आणि आजूबाजूला आपल्याला बघतोय छानशी वनर आहे. फक्त कमळं कुठे आता दिसत नाही. सीझनला जेव्हा पाणी वगैरे कमी होते तेव्हा त्यांना छानशी कमळं भरून आलेली असतात, उमलून आलेली असतात. हे बघा पाण्याचं ना छोट्या छोट्या असं बघा कशा लाटा तरंग उठत. आणि आज वातावरण पण छान आहे आकाशात ना. हे बघा थोडं पावसाळीसारखं वातावरण झालं आहे. हे बघा आणि एक छानसं झाड आहे बघा. हे बघा मस्त आकर्षक प्लांट. हा प्लांट किती छान आहे बघा, रुपटे छानसा वटवृक्ष आहे. वटपौर्णिमे दिवशी स्त्रिया आणि मानलेले धागे पण आज